की वाहनांवर बंधनकारक वाहतूक शाखेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वाहनांचे सायलेन्सर जप्त करून त्यांच्यावर रोड रोलर चालवून ते नष्ट करण्यात आलेत. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनावर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर जप्त करण्यास पनवेल शहर वाहतूक शाखेने सुरुवात केली असून जप्त केलेल्या सायलेन्सरवर रोड रोलर चालवून ते नष्ट करण्याची कारवाई छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पनवेल शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आली आहे. यावेळी 47 सायलेन्सरवर रोड रोलर फिरवण्यात आलाय. आता आपण बघतोय की समाजामध्ये सध्या सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न आहे प्रदूषण, आणि प्रदूषणामध्ये ध्वनी प्रदूषण हा एक त्याचा प्रकार आहे. तर समाजात असे काही लोक आहेत आपल्या की जे आपल्या गाड्यांना महागडे महागडे सायलेन्सर लावतात आणि त्याच्यातून जास्तीत जास्त कसा आवाज निर्माण होईल, तर ही एक विकृती आता समाजात आपल्या फोफावते. तर अशा बाईकस्वारांवर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी निर्देश दिले होते, त्याप्रमाणे आम्ही पनवेल परिसरातील सर्व बाईक ज्या आवाज निर्माण करणाऱ्या बाईक आहेत त्यांना कारवाई केली त्यांच्यावर, आणि त्यांच्याकडून हे सायलेन्सर आम्ही स्वखुशीने जमा केलेले आहेत, आणि हे सायलेन्सरची RTO तपासणी करून घेतलेली आहे. ते सदरचे सायलेन्सर हे मॉडिफाईड आहेत याबाबत RTO प्रमाणपत्र दिले, आणि माननीय न्यायालयाच्या आदेशानं ही आता नष्ट करण्याची आज कारवाई आम्ही करत आहोत. मनोज पिंगाळे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2629-1612-72-76-38-54.